सध्या कोकणामध्ये नवीन राजकीय समीकरणांची चर्चा सुरू आहे आणि त्यासाठी निमित्त ठरलंय दिवाळीच्या शुभेच्छांचं बॅनर. काय दडलं या बॅनरमध्ये पाहूयात. सिंधुदुर्गात लागलेल्या बॅनरची व्याप्ती फक्त दिवाळीच्या शुभेच्छांपुरती मर्यादित नाहीये, तर तळकोकणात सध्या उदयास येत असलेलं राजकीय समीकरण या बॅनरमधनं झळकतंय असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. उजवीकडचा फोटो आहे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंतांचा, तर डावीकडचा फोटो आहे त्यांचे बंधू किरण सामंतांचा, आणि मधली स्माईल आहे ती निलेश राणेंच्या चेहऱ्यावरची. आता या बॅनरमध्ये दडलेलं राजकारण समजून घेण्यासाठी थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जाऊया. तळकोकण हा राणे पिता पुत्रांचा बालेकिल्ला, पण भाजपनं संपूर्ण कोकणाचा शिलेदार म्हणून रवींद्र चव्हाणांच्या डोक्यावर हात ठेवला. खरं तर हा राणेंसाठी पक्षातूनच मिळालेला घरचा आहेर होता, आणि त्यामुळे निर्माण झालेली खदखद नितेश राणेंनी दसऱ्याला केलेल्या एक्सपोजच्या निमित्तानं चव्हाट्यावर आली. राणेंच्या थोरल्या झिलानं राजकीय संन्यासाची भाषा केल्यानं स्वतः देवेंद्र फडणवीसांना मध्यस्थी करावी लागली, पण त्यानंतर सुद्धा सगळं काही आलबेल आहे असं नाही. दुश्मन का दुश्मन दोस्त होत आहे हिंदी चित्रपटातील हा डायलॉग आपण सर्रासपणे ऐकला असेल, आणि या डायलॉगची आठवण करून देण्यामागचं कारण म्हणजे कोकणातील राजकीय समीकरण. आपल्याला माहितीच असेल की निलेश राणे यांनी नुकतीच राजकीय निवृत्ती घेतली होती, आणि या निवृत्तीमागे कुठेतरी रवींद्र चव्हाण आहेत अशा पद्धतीची चर्चा ऐकू येत होती. आणि एकूणच या घटना घडल्यानंतर नुकतीच उदय सामंत आणि निलेश राणे यांची भेट झाली, आणि या भेटीमागे सुद्धा हीच राजकीय समीकरणं असावीत अशा पद्धतीची चर्चा आहे. रवींद्र चव्हाण यांचं जर प्रस्थ वाढलं तर उदय सामंत यांच्या दृष्टीने हे हितावह नसेल, आणि त्यामुळेच ही अशा पद्धतीची भेट झाली असावी अशा पद्धतीचा अंदाज व्यक्त केला जातोय. भाजपकडून निलेश राणे यांना उमेदवारी मिळाली नाही तर ते शिंदेकडून शिंदेच्या शिवसेनेकडून विधानसभेच्या रिंगणात उतरू शकतात अशी चर्चा आहे. त्याबरोबरच लोकसभा निवडणुकीची जी तयारी किरण सामंत करत आहेत त्यांना निलेश राणे यांच्याकडून बळ मिळू शकतं. निलेश राणे यांनी शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला तर तो मात्र तळकोकणातल्या राजकारणातला एक मोठा धमाका असू शकेल. आजचे जे बॅनर तिथे लागलेले आहेत हे कार्यकर्त्यांनी लावलेले बॅनर आहेत, आणि त्या बॅनरवर सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा देखील फोटो आहे, एकनाथ शिंदे साहेबांचा फोटो आहे, देवेंद्रजींचा फोटो आहे, तिथले पालकमंत्री रवींद्र चव्हाणांचा फोटो आहे, आणि त्याच्यानंतर म्हणजे आमचे संपर्क प्रमुख रवींद्र फाटकांचा फोटो आहे, आणि त्याच्यानंतर आमचे तिघांचे फोटो आहेत. त्याच्यामुळे ते दिवाळीचं लागलेलं बॅनर हे कोणाकडे किंवा कोणाच्या खुर्चीखाली फटाके वाजवण्यासाठी लावलेलं बॅनर नाही, तर दिवाळीमध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा विकास करणार आहोत हे दिवाळीच्या निमित्तानं आम्ही आश्वासन तिथल्या जनतेला देतोय. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण हे लोकसभेसाठी उत्सुक आहेत, पण ही जागा भाजपची आहे असा दावा काही दिवसांपूर्वी राणेंकडनं करण्यात येत होता, पण राजकारणात काहीच परमनंट नसतं. सध्या सिंधुदुर्गात झळकणारे बॅनर याचं जिवंत उदाहरण म्हणायला हवं. विकास गावकर, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग.